पब्लिक आता वाजले 10 वाजले जाता आणि आज आहे गुरुवार। तर आम्ही लोक चाललोय शिर्डीला। लय दिवसापासून मन होतं बाबांकडे जायचं बाबांकडे जायचं। सो आज आता योग आलाय बाबांना भेटायचा। सो आम्ही चाललोय शिर्डीला। आमची बस येणारे 10 वाजता। आम्हाला लय लेट झालाय। हा माझा मित्र आहे विश्वेश। आम्ही दोघं चाललोय शिर्डीला। सो बघत राहा तुम्ही पुढे कसं काय। आता मी जास्त काय बोलत नाही, पुढे तुम्हाला सगळं बोलतो कारण का आता मला खूप लेट झालाय। बसमध्ये बसलेलो आहे। आम्ही गेलो आणि नुकतीच लगेच बस आलेली। बसवाल्याचा कॉल आला मग आम्ही लोक बसलो। सो आता आम्ही शिर्डीसाठी निघालो आहे। बघू शकता लोक बसलो आहे आमची सीट आहे। कुठल्याही दिवसापासून चाललेलं का शिर्डीला जायचं करून पण योग जुळत नव्हता। सो आम्ही पहिले आम्ही सगळे मित्र म्हणजे पहिल्या ब्लॉग मध्ये आमचं बघितलं असेल की आम्ही सगळे पूर्ण आमचा ग्रुप इकडे तिकडे फिरत जातो वगैरे। बस बस। तर आम्ही आता आम्ही विचार केला का शिर्डीला जायचं करून। तर शिर्डीला जायचं म्हटलं तर एक एक जण निघत गेला। तो बोलला मी नाही येत, आम्ही लोक असे तसे काम आहेत वगैरे। सो आमचं नक्की झालं आणि आम्हाला लकीली आमचं बुकिंग पण भेटलं आणि बसचं पण बुकिंग झालं लवकर। सो आता आम्ही आता बसलोय बसमध्ये आणि आता चाललोय बाबांच्या दर्शनाला। खूप एक्साइटेड आहे मी शिर्डीला जाण्यासाठी। ओम साईरा। लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला। लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला। नेला शिर्डीला बाबांनी नेला शिर्डीला, शिर्डीला बाबांनी नेलं शिर्डीला। साईराम भावांनो, आता वाजलेत रात्रीचे 1 वाजले आता आणि आम्ही लोक आलो आहे आता कसरा घाटाच्या पायथ्याशी आलो आहे बघू शकतात। आता आम्ही कसरा घाट चढायला घेऊ, नंतर मग तिकडून बस थांबवेल तेव्हा तुम्हाला तिकडचं दाखवतो। तर आम्ही झोपलेलो, झोपेमधून उठलो ड्रायव्हरनी, खाली जरा चाय वगैरे पिलो रात्री, जरा बरं वाटतंय, थंडी वगैरे खूप वाजते इकडे। सो दाखवतो तुम्हाला पुढे, बघत राहा। घाटात अवघड वाट, घाट देवीची भक्त नसत, आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन शिर्डीला जाईन पायी पायी। लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला। नेला शिर्डीला बाबांनी नेला शिर्डीला, नेला शिर्डीला बाबांनी नेला शिर्डीला। साईराम भावांनो, सगळ्यांना शुभ सकाळ। आता वाजलेत सकाळचे 5 आणि आम्ही आता जस्ट बसमधून उतरलोय आणि आम्ही आमची रूम घेतली आहे आंघोळीसाठी। सो तुम्हाला दाखवतो रूम, या। बघा ही आमची रूम आहे। सो आता तुम्हाला आंघोळ केल्यावरच भेटतो आम्ही डायरेक्ट मंदिराच्या इकडे।
साईराम भावांनो, आता आमची आंघोळ वगैरे झाली, आम्ही फुल ड्रेसिंग वगैरे मारली, सगळं तयार वगैरे झालोय आम्ही लोक आणि दर्शनाच्या इकडे चाललोय आता. सो आता दर्शनाच्या इकडे तर मोबाईल अलाउड नाही, सो तुम्हाला मी आल्यावर दाखवतो. साईराम भावांनो, आमचं दर्शन झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात बाबांचं मंदिर. आणि आतमध्ये मोबाईल लेण्यास अलाउड नाही, नंतर मी तुम्हाला सगळं दाखवायचं होतं, द्वारकामाई वगैरे सगळं. सो आता बघूया पुढे कसं काय ते. दर्शन तर आमचं खूप मस्त झालंय, दर्शन एकदम मस्तपैकी डोळे भरून बाबांना बघितले. आता जो बघूया दिवाना तेरा आया बाबा तेरी शिर्डी नजराना दिल कलाया रे बाबा, नजराना दिल कलाया बाबा तेरी शिरडी में. आता आम्ही लोक आता खंडोबा मंदिर जिकडे चाललोय, बाबांचं दर्शन घेऊन आलो आता आम्ही लोक. मग आम्ही लोक गाडी पकडून पुढे जाऊ. यांना इग्नोर करा, हे लोक असे बडबडते असतात. इथं आल्यापासून हे लोक बडबडते सारखे, इकडे चला तिकडे चला इकडे चला तिकडे चला. तर बघा तुम्ही पुढे. खंडोबाच्या त्या देवळा बाहेर घडली नवलाई, खंडोबाच्या त्या देवळा बाहेर घडली नवलाई. म्हाळसापती पुजारी म्हणले नाव आओ साई, म्हाळसापती पुजारी म्हणले नाव आओ साई. खंडोबाच्या त्या देवळा बाहेर घडली नवलाई, खंडोबाच्या त्या देवळा बाहेर घडली नवलाई. साईराम भावांनो, आम्ही शिर्डीतून निघालो आणि आता कसारा घाट पार केलाय. तर कसारा घाटाच्या पायथ्याशी एक हॉटेल आहे, तिकडे थांबली आमची बस, बघू शकतात. तर आता मी हा ब्लॉग इकडेच एंडिंग करतोय. मला तर माहिती तर नाही आता कसा आला असेल ब्लॉग करून, छोटा आलाय का मोठा आलाय. एडिटिंग केल्याच्या नंतर मला समजेल कसा आलाय ब्लॉग. जर काय तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा की कसा वाटला करून. ज्यांना ज्यांना आवडला माझा ब्लॉग सगळ्यांनी साईराम साईराम कमेंट करायचा नक्की. सो बाय साईराम.